नवीन वर्षाचं स्वागत अनेक भक्तांनी हे देवाच्या दर्शनानं करण्यास पसंती दिली आहे. खंडेरायाच्या जेजुरीमध्ये सुद्धा सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी आहे, पण या गर्दीमध्ये अनेक जण विना मास्क वावरताना दिसतात. मंदिर प्रशासनानं वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक भाविकांनी नियमांचं उल्लंघनच केलं. जेजुरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगतनं. नववर्षाच्या पहिल्या दिवशी खंडेरायाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला आपल्याला मिळते. सकाळपासूनच भाविकांनी जेजुरीत मोठ्या गर्दी केलेली आहे. मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत. सकाळपासूनच मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात. मागच्या रविवारी एकाच दिवशी जवळपास 2,00,000 भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे. असं असताना नववर्षाच्या पहिल्या दिवशी जेजुरी अशा पद्धतीने सजलेली आपण पाहायला मिळतोय. नवविवाहित दाम्पत्य असतील किंवा कुलधर्म कुलाचार करत असतील यासाठी लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होतात. गाभाऱ्यात कुणाला प्रवेश दिला जात नाहीये, मात्र मुखदर्शन सर्वांना दिलं जाते. याच अनुषंगानं नववर्षाच्या दिवशी पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. असं असलं तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसत नाही, कुणी मास्क वापरलेला नाहीये. मंदिर प्रशासनाच्या वतीनं वारंवार आवाहन केलं जाते की कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क वापरावेत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. परंतु भाविक या बाबतीत निष्काळजीपणा करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं भाविकांनी योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाची योग्य ती खबरदारी घेऊन दर्शन घ्यायचं असं आवाहन वारंवार प्रशासनाच्या वतीनं केलं जात आहे. तरी देखील भाविक कुठंतरी या ज्याबद्दल निष्काळजीपणा करताना दिसत आहेत. जयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.